नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची सेवा करण्याचा अगदी सोपा मार्ग आहे आणि जर तुम्हाला स्वामींची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही हा मार्ग म्हणजेच हा सोपा उपाय करू शकतात हे सोपे काम करू शकतात मग तुम्हाला दुसरी कोणतीही सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो बऱ्याचशा वेळेस काय होतं की ही सेवा ती सेवा या गोष्टीसाठी ही सेवा ते हवं तर ती सेवा इच्छापूर्तीसाठी ही सेवा हे सगळं योग्य आहे हे करून बऱ्याचशा लोकांना अनुभवसुद्धा येतात आणि लाभसुद्धा होतात परंतु जे दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात व्यापारी असतात नोकरी धंद्याला असतात किंवा गृहिणी असतात ज्यांना दिवसभर सकाळ संध्याकाळ वेळ नसतो एवढी सेवा करण्याच्या पारायण करण्याच्या किंवा काहीतरी वाचन करण्याच्या किंवा भरपूर सारे मंत्र जप करण्याचा तर यांनी काय करावं तर यांच्यासाठीच स्वामींचा एक सोपा मार्ग आहे स्वामी सेवेचा सोपा मार्ग आहे परंतु हा मार्ग म्हणजे हे काम त्याच लोकांनी करायचं ज्यांना इतर सेवा करायची जमत नाही परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ वेळ आहे जे पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास काढून व्यवस्थित सेवा करू शकत असाल तर त्यांनी तीच सेवा करावी जी त्यांनी घेतलेली आहे किंवा त्यांना दिली गेलेली आहे केंद्रातून मठातून तर ती सेवा करावी कारण बऱ्याचशा वेळेस त्या सेवेतूनही लाभ होतातच बऱ्याचशा लोकांना पारायण करूनसुद्धा सुद्धा इच्छापूर्ती झालेल्या आहेत अनुभव आलेले आहेत परंतु आजचा जो सोपा मार्ग आहे तो अगदी सोपा आहे यामध्ये तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे फक्त श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही हा मार्ग निवडला आणि ही सेवा केली तरी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला फक्त रोज एक माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे हो मित्रांनो बस तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही तुम्ही एक तर एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि जर सकाळ संध्याकाळसुद्धा तुम्हाला वेळ नसेल तर रात्री जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी जो मधला वेळ असतो तर त्या वेळेला आपले हातपाय तोंड धुवून तुम्ही देवघरासमोर स्वामींसमोर बसा अगरबत्ती लावा आणि त्यानंतर माळ घ्या आणि माळेने श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करा एक माळ करा कमीत कमी एक माळ करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या माळी करता येतील तेवढ्या केल्या तरी चालतील तीन करा पाच करा अकरा करा एकवीस करा परंतु एक माळ जरी केली दिवसातून तरी तुमची स्वामी सेवा होते असं नाही की तुम्हाला पारायणच करायचं आहे किंवा खूप सारे काही वाचन करायचं आहे खूप मंत्र जप करायचं असं काहीच नाही तुम्ही जर एक माळ जप केला तरी तो खूप आहे फक्त तो मनोभावाने श्रद्धेने झाला पाहिजे असं नाही की मी बसलो आणि लवकर लवकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलून उठून गेलो असं नाही श्रद्धेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण स्वामींनाही वाटायला पाहिजे की त्यांची सेवा होते आहे तर तुम्हीही स्वामींची जर तुम्हाला सेवा जमत नसेल वेळ नसेल तर तुम्हीसुद्धा अशी सेवा करू शकतात फक्त दिवसातून एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू शकतात मग तो सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा किंवा वेळच नाही तर मग रात्री जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी जो मधला वेळ असतो त्या वेळेत तुम्ही करू शकता तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद